7 जुलैपासून नाशिकला एक वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि दारणा धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यानं तसंच दुसरीकडे पावसानं ओढ दिल्यानं नाशिक शहरात 7 जुलैपासून एक वेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 4 दिवसांपूर्वी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या धरणांचा आढावा घेऊन नाशिक महापालिकेला पाणी कपात करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज नाशिकच्या महापौरांनी पाणीपुरवठा अधिकारी आणि गटनेत्यांची बैठक बोलावून एक वेळ म्हणजेच 4 विभागात पाणीपुरवठा निम्म्यावर आणलाय. तर ज्या सिडको सातपूर परिसरात आज एक वेळ पाणीपुरवठा सुरू आहे तिथं तो तसाच सुरू राहणार आहे. पाणीपुरवठा विभागातर्फे मोटार जप्तीबाबतची व्यापक मोहीम उघडण्यात येणार आहे आणि त्या दरम्यान ज्या नळ कनेक्शनला मोटारी लावलेल्या असतील त्यांचे कनेक्शन तात्काळ कट करण्यात येणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.